मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉल्बीला मुलगी जी पाहण्यासाठी आलेली असते ते सर्वजण नाश्ता करत असते, हिलाच घास घेतात. ते सर्वजण म्हणतात या पोह्यांमध्ये धड मीठ नाही, तर सरदेसाई म्हणतात हा चहा आहे की हा काढा आहे. असा काय नाश्ता बनवला आहे, असे काय पोहे बनवलेत बेचव कुठले, असं म्हणून ते खूप बोलू लागतात. ते म्हणतात काय तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं का. त्यावेळी आता सुशीला आणि घरच्यांना धक्काच बसतो. सर्वजण निरीकडे आता पाहू लागतात. तेव्हा सुशीला रागातच म्हणते काय गनी रे, तुला सांगितलं होतं ना नीट कर म्हणून. तेव्हा ती म्हणते आईसाहेब तुम्ही तर म्हणाला होतात ना की अजिबात त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालू नको. तेव्हा आता सुशीला म्हणू लागते अगं तुला कळत नाही का मी म्हटलं होतं का असं बेचव कर म्हणून. खायला कार आणि भुईला भार असं निरीला ती म्हणते आणि घरातून निघून जा असंही सांगते. पिंकी म्हणते निरी कुठेही जाणार नाही कारण ती डॉल्बी भाऊजींची पहिली पत्नी आहे आणि त्या दोघांचं लग्न झालं आहे आणि कायद्याने तो गुन्हा आहे. बापूसाहेब हे गालातल्या गालात हसू लागतात कारण त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी शिजत असतं. तर आता सुशीला हसते आणि म्हणते काय ग तुला काय वाटलं, मी यांना सांगितलं असेल का डॉल्ब्याचं पहिलं लग्न झालेलं आहे म्हणून, आणि कायद्याने त्यांचा मी घटस्फोटसुद्धा करून देणार आहे ही गोष्टसुद्धा त्यांना सांगितली आहे. पिंकी म्हणते मग तुम्ही त्यांना ते सांगितलं का की डॉल्बी भाऊजींना मी जेवढं ओळखते ते कोणत्याही मुलीकडे कधी पाहणार नाही कारण निरीवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. त्यावेळी हे ऐकता जाता मिसेस सरदेसाई म्हणतात अहो सुशीला देवी तुम्ही आम्हाला हे सांगितलं नव्हतं. पिंकी म्हणते हेच खरं आहे, डॉल्बी भाऊजी कधीही दुसऱ्या मुलीकडे डुंकूनही पाहणार नाही, मला त्यांचा स्वभाव चांगलाच माहीत आहे, असं म्हणून ती सुशीलाला चांगलं त्या सर्वांसमोर तोंडावर पाडते. सुरेखाचे डोळे तर गरगर फिरू लागतात, बापूसाहेबांचा चेहरा पडतो. मग आता सुशीला पिंकीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करते तेव्हा मिसेस सरदेसाई म्हणतात थांबा सुशीला देवी तुम्ही अजिबात बोलू नका, बोला तुम्ही पिंकी मॅडम, असं म्हणून पिंकीला ते बोलायला सांगतात. पिंकी म्हणते हे पहा देव ब्राह्मणाच्या साक्षीने निरी आणि डॉल्बी भाऊजींचं लग्न झालं आहे, मी स्वतः त्यांच्या लग्नाची साक्षीदार असून त्यांचं कायदेशीररित्या लग्न झालं आहे, दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. सरदस्तीने निरीचा घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला अटकसुद्धा होऊन देऊ शकते कारण मी या गावची सरपंचीन आहे आणि या घरची सूनसुद्धा. साहेब सरदेसाई त्याचबरोबर सुशीला सुरेखा हे सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा छबी म्हणते पिंकी बरोबर बोलतीये आणि पिंकी जे बोलते ना ते करून दाखवतेच, आणि तुम्हाला जर शंका येत असेल ना तर गावात जा आणि सगळं काही विचारून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल, शंकांचं निरसन होईल तुमच्या. त्यावेळी मिस्टर सरदेसाई म्हणतात की सुशीला देवी तुम्ही आम्हाला याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं त्यामुळे आम्हाला हे लग्नच मान्य नाही. आता असं म्हटल्याबरोबरच सुशीला आवासून त्यांच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी पिंकी म्हणते अगदी योग्य आणि बरोबर निर्णय घेतलात तुम्ही, जोपर्यंत मी या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या बहिणीला या घराबाहेर कुणीही काढू शकत नाही, असं म्हणून ती सुशीलाला सरळ सरळ चॅलेंज देऊन टाकते. ती डायलॉग मारत म्हणते मग तो राव असो की साव मी सगळ्यांचे हाणून पाडते डाव. त्यावेळी सरदेसाई आता खूपच चिडतात आणि म्हणतात अहो सुशीला देवी ह्या काय म्हणतायत, अहो कुठल्या भानगडीत तुम्ही आम्हाला पाडत होता, अहो नवी सोयरी करताना जरा विचार करायचा आणि माझंच चुकलं, मी तुमच्या गोडगोड बोलण्याला खूप भुललो, याचा आता मला पश्चाताप होतोय, सरला इथून चल, असं म्हणून तो त्याच्या मुलीला त्याचबरोबर बायकोला घेऊन तेथून जातो. त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात सुशीला देवी ह्या असल्या गोष्टी करताना जरा विचार करा, अहो घरात शिकलेल्या त्याचबरोबर गावच्या सरपंचीन बाई आहेत. तेव्हा सुशीला म्हणते साहेब आता तुम्हीसुद्धा मला असं बोलताय, भानगडीत मला घेऊ नका, असं म्हणून बापूसाहेब हे तेथून निघून जातात. तेव्हा पिंकी म्हणते जे बापूसाहेबांना समजलं ते तुम्हाला कळालं नाही, आता ही तुमची चमचेगिरी बंद करा सासूबाई आणि जरा नीट वागा, असं म्हणून पिंकी आता तिला खूप बोलते. निरीबद्दल असला विचारसुद्धा करायचा नाही असं म्हणते. त्यावेळी आता सुशीला म्हणते बदलला रंग बदलला, एका क्षणात सरड्यासारखी बदलते ग तू, सरडासुद्धा एवढ्या पटकन रंग बदलत नाही एवढ्या पटकन तू बदललीस, आता एक गोष्ट लक्षात ठेव मला या घरामध्ये घाटवाडीच्या दोन दोन मुली अजिबात नकोय, तू मला म्हणाली होतीस ना डॉल्बी आणि निरीचा घटस्फोट घडवून देईन म्हणून, मग आता काय झालं, असं म्हणून आता सुशीला ही पिंकीला म्हणते आता या दोघांचा घटस्फोट तूच घडवून आणायचास आणि जर तिला जायचं नसेल ना
तर मग तू या घरातून जायचं आहेस, तुझ्याकडे 24 तास आहेत, मी या घरात दोन दोन घाटवाडीच्या मुली सहन करू शकत नाही, तुला तर माहीत आहे मी जे बोलते ते करते, जर तू या घरातून गेली नाहीस 24 तासांच्या आतमध्ये तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन, एकतर गळफास घेईन किंवा औषध पिऊन मरून जाईन, मग बसा माझ्या मड्यावर संसार करत दोघी बहिणी आनंदाने आणि सुखाने, असं म्हणून आता सुशीला रागातच तेथून जाते. पिंकीला आता खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता रात्रीची वेळ असते, तेव्हा निरी आता बाहेर येते आणि खूप रडत असते. त्यावेळी आता पिंकी म्हणते, अगं कशाला रडते, मी जो काही निर्णय घेतलाय ना तो अगदी विचारपूर्वक घेतलाय. त्यावेळी निरी म्हणते, अगं दिदे अजून किती दिवस आणि आणखी किती त्रास सहन करणार आहेस तू, अगं तुला कधी या घरात सुख मिळणारच नाहीये का, मी या घरामध्ये सून म्हणून आले विचाराने की माझ्या दिदीला थोडा तरी आराम मिळेल, पण तसं काही होतच नाहीये इथे, तुझं आयुष्य थोडं तरी सुखाचं होईन पण नाही, आज माझ्यामुळेच तुला हे घर सोडून जावं लागते. दिदे तू नको जाऊस, माझं काय आत्ताच लग्न झालं आहे, पण तुझं आणि दाजींचं. तेव्हा पिंकी म्हणते, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघेही मनाने एक झालो आहोत, त्यामुळे आम्हा दोघांना एकमेकांपासून कुणीही आता दूर करू शकत नाही. आता निरीसाठी का होईना पिंकी ते घर सोडण्याचा निर्णय घेतेस. तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि विचारतो, काय कसला निर्णय झाला आहे तुमचा आणि मला सांगितला नाही आणि ह्या का रडतायत. तेव्हा छबी आता सर्व काही सांगून टाकते की पिंकी ही निरी आणि डॉल्बीचा घटस्फोट करून देणार होती, अजून तो झाला नाही ना, म्हणून आईने सांगितलं आहे दोन दोन घाटवाडीच्या मुली मला इथे नको आहेत, एकीने घर सोडून जायचं, मग आपली पिंकी तयारच आहे ना घर सोडून जायला, आणि उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी ती घर सोडून जाणार. त्यावेळी आता युवराज म्हणतो, मी बघतोच आता आईसाहेबांकडे, असं म्हणून तो आतमध्ये चाललेला असतो. तेव्हा पिंकी त्याला अडवते आणि म्हणते, नाही अहो धनी नाही जायचं तुम्ही आतमध्ये, कारण आईसाहेब ह्या आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. त्यानंतर युवराज म्हणतो, तुम्ही दोघीही आतमध्ये जा, मला कारभारणीबरोबर थोडं महत्वाचं बोलायचंय. आता त्या दोघीही आतमध्ये जायला लागतात. तेव्हा पिंकी आता त्या दोघींचा हात पकडते आणि म्हणते, उद्या गुढीपाडवा आहे आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे तो सेलिब्रेट करायचा आहे अगदी आनंदाने धुमधडाक्यात. तेव्हा ठीक आहे असं आता छबी म्हणते. पिंकीकडे पाहतच ती आतमध्ये जाते. मग नंतर युवराज म्हणतो की अजिबात तुम्ही हे घर सोडून नाही जाणार आहात. त्यावेळी पिंकी म्हणते, नाही मला जावं लागेल, तुम्हाला तर माहीतच असेल ना काही कारण काढून मी इथे येणार. युवराज म्हणतो, नाही कारभारीन, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, अहो मला तुमच्याबरोबर यायचं आहे, अगोदरच एक घर शोधून ठेवलं आहे, त्यामुळे आपण दोघे तिथे आनंदाने सुखाने संसार करू. पिंकी म्हणते, तसं नाही करू शकत, तुम्हाला तुमच्या आईसाठी इथे राहावं लागेल, माहीतच असेल जर माझ्याबरोबर तुम्ही आलात तर त्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतील तुम्हालाही कळणार नाही. त्यावेळी आता युवराज म्हणतो, पण मला तुमच्याशिवाय नाही राहणार. पिंकी म्हणते, मी सांगितलं आहे ना तुम्हाला, कोणतं ना कोणतं कारण काढून मी इकडे तुम्हाला भेटायला येणारच आहे, आणि तुम्हाला तर माहीत असेल माझा नेहमीचा डायलॉग, होपची तोपशी ब्लास्ट होऊ देणार नाही मी, मी काही ना काही कारण काढणारच आहे आणि या घरात पुन्हा येणारच आहे. मावशींनी तुमच्या आईला पूर्णपणे कॅप्चर केले, त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला सासूबाईंना दूर ठेवायलाच हवं. त्यानंतर ते या दोघीही आता आतमध्ये चाललेले असतात. तेव्हा पिंकी आता युवराजचा हात पकडते. युवराज म्हणतो, तुम्ही आतमध्ये जा, मी नंतर येतो. तेव्हा पिंकी म्हणते, प्लीज चला. मग आता युवराज म्हणतो, आलोच ना तुमच्या पाठीमागे आलोच, असं म्हणून तो तेथेच थांबतो. त्याला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं. दुसऱ्या दिवशी पिंकी आता छान अशी साडी नेसते. गुढीपाडव्याचा दिवस असतो, ती बॅग भरत असते. युवराज मात्र एकदम शांत बसलेला असतो. त्याला आता खूप वाईट वाटतं, कारण पिंकी आता घर सोडून जाणार असते. त्यावेळी तो म्हणतो, तुम्ही घर सोडून जाणारच आहात का. पिंकी म्हणते, मी रात्री सांगितलं ना तुम्हाला धनी. मग आता युवराज म्हणतो, तुम्हाला असं घर सोडून जाताना मी नाही पाहू शकत, मी जातो इथून, असं म्हणून तो हॉलमध्ये येतो आणि समोर पाहतो तर घरातील सर्वजण अगदी नटून थटून उभे असतात आणि गुढीपाडव्याची खूप सुंदर अशी तयारी करत असतात. ता जरीची साडी नेसून सुशीला मोठ्या थाटामाटात तेथे बसलेली असते. सुरेखा आणि सुशीला दोघी छान गप्पा मारत असतात. साडीची जर कशी चमचमतीये लखलखतीये, असं त्या दोघी एकमेकींबद्दल बोलत असतात. मग निरी मात्र खूप रडत असते. त्यानंतर युवराज आता रागातच तिथून जातो. काही वेळाने आता पिंकी आतमध्ये खूप रडत असते. तिला प्रत्येक
युवराजबरोबर घालवलेला क्षण आता आठवत असतो. ती आता प्रत्येक वस्तूला तिथे हात लावत असते, प्रत्येक वस्तूबरोबर तिच्या वेगळ्याच आठवणी असतात, त्यामुळे ती आता त्या वस्तू हातात घेऊन खूप रडत असते. नंतर बेडशीट हातात घेते आणि तेही पाहून ती खूप रडत असते. काही वेळाने मनावर दगड ठेवून ती बाहेर येते, तर इकडे आता सुशीला सारखीच त्या पैठणी साडीकडे पाहत असते आणि जरीचा काळ ती आता बोलू लागते. आता घरातील सर्वांचं लक्ष पिंकीकडे जातं, तर पिंकी बॅग घेऊन बाहेर आलेली असते. तेव्हा आता सुशीला लगेच पाहते आणि टोमना मारते. वर्षाचा सरकारवाड्यामधील गुढीपाडव्याचा सण खूप जोरात आणि थाटामाटात साजरा होणार आहे. आता ती डायलॉग पैठणी साडीच्या जरीचा काठ आणि फुलांचा साज. तर आता सुरेखा खूप जोराजोरात हसते आणि म्हणते, चंदनाची काठी आणि सोन्याचा कलश. तेव्हा सुशीला म्हणते, वा वा काय छान जुळले. मग आता सर्वजण त्या दोघींकडे पाहू लागतात. तर सुरेखा म्हणते, काही पण म्हणा तायडे, यावर्षीची आपली गुढी ना सरकारवाड्याची अगदी डौलत उभी राहणार आहे. त्यावेळी सुशीला म्हणते, आणि बरं झालं यावर्षी या गुढीला जरीच्या पैठणीने सजवायचं. बरं झालं यावर्षी तरी नवीन वर्षामध्ये या घरातील बॅद बाहेर जातीये. तेव्हा पिंकीकडे आता सर्वजण पाहत असतात. पिंकी मात्र खूप रडत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुशीला सुरेखा मिळून गुढी उभारत असतात, पण त्यांना व्यवस्थित ती बांधताच येत नाही, ती सारखी पडत असते. पिंकी आता तेथून एक दगड आणते आणि तेथे लावते. गुढी अगदी व्यवस्थित उभी राहते आणि म्हणते, गुढी उभारण्यासाठी सोन्या चांदीचा साज नाही तर सत्याची कास हवी असते. त्यावेळी सुशीला म्हणते, माझ्या गुढीची पूजा करून तू माझा पाडवा अशुभ करून टाकला आहेस, आता निघ इथून, असं म्हणून पिंकीला ती हाकलवून लावत असते. त्यावेळी युवराजला खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.